पुणे एक्सप्रेसवेवर खासगी बसचा अपघात झाल्याने यात चालकाचा मृत्यू झाला तर 12 प्रवासी किरकोळ जखमी आहेत. भरधाव वेगाने निघालेल्या या बसने पुढून जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील 40 प्रवाशांपैकी 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता ट्रामा सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. हा अपघात 5:05 सुमारास मुंबई लेनवर घडला. अपघातानंतर एक्सप्रेस वेवर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली. महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजूला केल्याने प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ओझरडे गावाच्या हद्दीतील हा आजचा पहाटेपासूनचा दुसरा अपघात आहे.